श्री बाळूभाऊ धानोरकर यांचं काल किंवा आज पहाटे दुःखद निधन झाल्याची वार्ता ही सकाळीच मला कळाली खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते परंतु असं काही घडेल असं वाटलं नव्हतं ही बातमी अतिशय दुःखद आणि धक्कादायक मा आमच्या सर्वांच्या दृष्टीने आहे ते माझे जवळचे मित्र होते सहकारी होते आणि एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांची माझी मैत्री राहिलेली आहे त्यांचा राजकीय प्रवास मी फार जवळून पाहिलेला आहे ज्यावेळेस ते काँग्रेस पक्षात आले त्यावेळेस त्यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केला होता आणि महाराष्ट्रामध्ये जी एकमेव जागा आली त्यातले श्री धानोरकर हे त्यातले यशस्वी उमेदवार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचं कार्य मला माहिती होतं त्यांचा जनसंपर्काचा मला अनुभव होता, होता। लोकाशी समरस राहून काम करणार रा असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं आणि त्याच्यामुळे आजकालचा हा जे काही घटना घडलेली आहे मी सातत्याने त्यांच्या कुटुंबाशी संपर्कात होतो परंतु एक आशेचा किरण होता त्यांना दिल्लीला हलवण्यात आलं होतं तिथे ट्रीटमेंट वेदांतामध्ये ते त्यांची सुरू होती त्यामुळे अपेक्षा होती की काहीतरी यातून बाहेर पडतील असं वाटत होतं पण नंतर ते मल्टिपल ऑर्गन फेलियर आणि बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्लिकेशन्स झाल्या आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं सकाळी पहाटे झालं आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखदायक आहे खरं म्हणजे कल्पना न करवणारी अशी ही गोष्ट ही घडलेली आहे आणि धक्कादायकच म्हणावं लागेल कारण की कोणालाही वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी एवढ्या तरुण वयामध्ये जाणं हे निश्चितच धक्कादायक असं आम्हा सर्वांना वाटतं आणि म्हणून त्यांच्या या सगळ्या दुःखद निधनाबद्दल आम्हा सर्वांना खूप मनामध्ये वेदना आहे दुःख आहे त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर शक्ती दो ही ही सगळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि मृत आत्म्या शांती लाभो हीच ईश्वरसरणी प्रार्थना पाहिजे